हरिओम, मी संदीप सिंह जोशी, धैर्य उपासना केंद्र पुणे। आत्ता रिसेंटली 2020 आलेला एक अनुभव मी आता शेअर करतो आपल्याबरोबर। माझी मुलगी फिजिओथेरपिस्ट आहे। आपल्याला सर्वांना माहिती आहे की हॉस्पिटलमध्ये त्या काळामध्ये सुरुवातीला जेव्हा करोनाची साथ अगदी म्हणजे पीकला होती त्यावेळी हॉस्पिटलमध्ये काम करणं म्हणजे किती भीतीदायक होतं। परंतु ती ज्या हॉस्पिटलमध्ये हळदमध्ये जॉब करत होती तिथे करोनाचे पेशंट येत नसल्यामुळे मी त्याचा निश्चिंत होतो। परंतु मे महिन्यामध्ये एका सोमवारी संध्याकाळी ती कामावरून जेव्हा घरी आली तेव्हा ती म्हणाली की मला थोडा अशक्तपणा वाटतोय। आता त्या काळामध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या घरामध्ये थर्मामीटर, त्यानंतर ऑक्सिमीटर हे सर्व असायचं। थर्मामीटरने तिचं टेम्परेचर चेक केलं तर ते 100 डिग्रीच्या आसपास होतं। ऑक्सिमीटर ओके दाखवत होता परंतु टेम्परेचर थोडं हे होतं। जेवल्यानंतर तिला एक गोळी दिली आणि म्हटलं झोप शांत। परंतु तिला नंतर त्रास श्वास घ्यायला सुद्धा त्रास व्हायला लागला। पण आता रात्री काहीच करता येत नाही त्यामुळे म्हटलं तू हे कर। पण ती म्हणते नाही मला श्वास घेता येत नाही। तरी पण म्हटलं हे मग दुसऱ्या दिवशी आम्ही डॉक्टरना दाखवलं। डॉक्टरांनी सुद्धा काही औषधं दिली ती घ्यायला सुरू केली। परंतु 2 दिवस झाले तरी काही तिचा त्रास कमी होत नव्हता। तिला श्वास घ्यायला त्रास होत होता, तिचं ऑक्सिजन लेवल सुद्धा कमी होत चालली होती। आपलं त्रिविक्रमाची जी 18 वचने आहेत, दत्तगुरु कृपे मी सर्व समर्थ तत्पर श्रद्धावानास देईन स देव आधार, हे वचन मी लक्ष केलं आणि बापूंचा सतत धावा करत होतो। मी तुम्हाशी सहाय्य करीन निश्चित, मात्र माझे मार्ग त्रिनाथाशीच ज्ञात। या वचनाप्रमाणे बापू त्यांचं कार्य करतच होते आणि नाथ संबिक। तिसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी आपल्या पुण्यातील हॅमचे जे आपले श्रद्धावनांचा हॅमचा ग्रुप आहे त्यांची ऑनलाईन मीटिंग असायची। तर बुधवारी अनुभव संकीर्तनाचा त्या दिवशी हे होता। तर त्या अनुभव संकीर्तनाच्या वेळी एका वीरांनी आपला अनुभव सांगितला। त्यांची एक मैत्रीण आहे, तिला काहीतरी बराच मोठा प्रॉब्लेम होता। ही मैत्रीण जी आहे ती बापू भक्त नाही, श्रद्धावान नाही। परंतु ह्या मैत्री हे जी वीरा होत्या त्यांना हे होतं की बापूंकडे आपण काहीतरी हे करूया की ह्या मैत्रिणीसाठी काहीतरी तू कर म्हणून। तर ह्या वीरांनी स्वतःहून ओम जयंती मंगलाकाली भद्रकाली कपालिनी दुर्गा क्षमा शिवाधात्री स्वाहा सुधा नमस्ते या जप ह्याचा एक माळ रोज करायला सुरुवात केली आपल्या मैत्रिणीसाठी। आणि काही आठवड्यातच त्या मैत्रिणीचा तो जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला। आता नाथ संगीत कसं असतं बघा, मी नेमका सोमवारी मुलीला त्रास झाला आणि बुधवारी हा अनुभव संकीर्तनाचा कार्यक्रम त्या दिवशी बसून ऐकला आणि मी ठरवलं की उद्यापासून मी हा जो हे आहे गजर आहे तो एक माळ रोज करेन मुलीसाठी। आणि मी दुसऱ्या दिवशीपासून ती माळ करायला सुरुवात केलं। 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, तिचा त्रास हळूहळू कमी होत गेला आणि सोमवारी ती जे तापाने फणफणत घरी आली होती ती दुसऱ्या आठवड्यात मंगळवारी ती कामावर जायला लागली। आता ह्याचं नातेसंगीत खरंच हे आहे की म्हणजे ती कामावर जायला लागल्यानंतर 2-4 दिवसानंतर येऊन तिने मला सांगितलं की बाबा त्या दिवशी सोमवारी मी जे काही पेशंट्सना थेरपी दिली होती त्यापैकी एक पेशंट करोना पॉझिटिव्ह निघाला। म्हणजे हिला तो संसर्ग झाला होता परंतु निव्वळ बापूंमुळे, निव्वळ आपल्या डॅडमुळे हे जे काही संकट आलं होतं ते आमचं टळलं। म्हणून आपल्याला बापूंनी आपल्या डॅडनी जे काही जे काही गजल जे काही आपल्याला स्तोत्र दिलेली आहेत त्याचं आपण पूर्ण भक्तीभावाने पूर्ण श्रद्धेने जर पठण केलं तर हा डॅड सतत आपल्या पाठीशी आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ। नाथ संवेद, नाथ संवेद, नाथ संवेद।